महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. या ठिकाणी लावलेले पोस्टर्स पोलिसांनी ताब्यात घेतले. विरोधी उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचं धंगेकरांचं म्हणणं आहे. दुसरीकडे भाजपकडून दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात आली आहे. भाजपकडून विरोधक असलेल्या एकंदरीतच भाजपवर आरोप धंगेकरांनी केल्यानंतर आता भाजपकडून दगडूशेठ गणपतीची आरती करून विरोधी उमेदवाराला सद्बुद्धी मिळावी यासाठी आरती करण्यात आली आहे. धंगेकर प्रचारासाठी खोटे आरोप करून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. आपण हे दोन दृश्य बघतोय. महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर हे कसबा गणपतीच्या मंदिरासमोर उपोषणाला बसलेले आहेत. भाजपच्या उमेदवाराने आणि एकंदरीत भाजप पैसे वाटप करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून धंगेकरांच्या विरोधामध्ये दगडूशेठ गणपतीला आरती करण्यात आली आहे. नेमका काय धनगेकरांनी आरोप केला होता बघूया. माझ्या कार्यकर्त्यांवर माझ्यावर दडपशाही, पैशाचा पाऊस पाडलाय. पोलिसांच्या देखत पैसे वाटत होते आणि पोलीस बागेची भूमिका घेत होते. तसे व्हिडिओ आज फिरत आहेत आणि अशा पद्धतीनं माझा कार्यकर्ता भयभीत झाला आहे, घाबरला आहे आणि त्याला आदर देण्यासाठी आज मी लोकशाही